नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश भोपळे वी स्कूल ॲपमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण इयत्ता पहिलीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील भाग 4 मधील अक्षरे व चिन्हे जोड आणि शब्द तयार कर या पाठ्य घटकाबद्दल माहिती पाहणार आहोत। आज आपल्या सोबत आहे आपला छोटा मित्र वेदांत भोपळे। नमस्कार। व्हेरी गुड। चला तर मग सुरू करूया। वेदांत, ही आपल्याकडे काही अक्षरे आहेत आणि ही काही चिन्हे आहेत, तर या दोन्हींना जोडून आपण काही शब्द तयार करणार आहोत। ओके, चला तर मग। हे कुठलं अक्षर आहे? हा, व्हेरी गुड। आणि हे कुठलं अक्षर आहे? ई। म्हणजे हा, हे दोन शब्द जोडले तर कुठलं अक्षर तयार होत आहे? आई। व्हेरी नाईस। बर, आता हरिण बनवायचं। ठीक आहे, हे कुठलं अक्षर आहे? ह। हे कुठलं अक्षर आहे? आपण जर हे दोन्ही जोडले तर काय तयार झालं? हे हर। बरोबर। आता आपण त्याला वेलांटी जोडूया। नाही, तो काना मात्रा, ही वेलांटी जोडूया आपण त्याला। ओके, इथं आहे ही वेलांटी। काय नाव झालं हे? हरी। आता आपण त्याला हे न जोडूया। हा, हे कुठलं अक्षर तयार झालं मग? व्हेरी नाईस। हा, व्हेरी गुड डियर। हा, व्हेरी नाईस। हा, खूपच हुशार आहेस रे तू। हे पहा आता। हा, हे कुठलं अक्षर आहे वेदांत? प। व्हेरी गुड। आणि आपण त्याला आता हे ळ जोडणार आहोत। पळ। आणि जर मी त्याला आपण उकार दिला तर मग हे काय तयार झालं बघ बरं? पळू। व्हेरी नाईस, खूप छान। येस। हा, हे पहा आता, हे कुठलं अक्षर आहे? ग। आपण ग ला जर वेलांटी दिली तर, ही वेलांटी मी इथे काढतो आणि इथं देतो। आता कुठलं अक्षर तयार झालं हे? गी। आता ह्याला आपण त जोडलं तर काय तयार झालं? गीत। आता मी आणखी एक त्याला काना देतो। हा, आता कुठलं अक्षर तयार झालंय? गीता। व्हेरी गुड। येस येस। हा, आता हे कुठलं अक्षर आहे? स। आता हे कुठलं अक्षर आहे त्याला जोडलेलं? आता हे कुठलं अक्षर झालं? सभा। कुठलं अक्षर झालंय हे? व्हेरी नाईस। हे बघा आता, हे कुठलं अक्षर आहे? व। बरोबर। आणि हे कुठलं अक्षर आहे? हे कुठलं अक्षर आहे? वड। आता जर मी ही वेलांटी, ही वेलांटी जर मी याला जोडली तर आता बघ बरं। व्हेरी गुड, वडी। बर, हे कुठलं अक्षर आहे? आता त्याला जर मी काना दिला तर मग हे कुठलं अक्षर तयार होईल? हा काना जर आपण याला जोडला चिन्ह तर का, आणि हे जर न त्याला जोडलं तर कान। व्हेरी गुड। येस। येस येस। हे कुठलं अक्षर आहे? ल। आणि हे कुठलं अक्षर आहे? क्ष। आणि त्याला हे आपण अक्षर जोडलं, काय झालं हे? लक्ष। समजलं मग? आता आज अशा प्रकारे आपण अक्षरे आणि चिन्हे जोडून शब्द कसे तयार करायचे हे सर्व पाहिलेलं आहे। तर मग या ठिकाणी आपण थांबूया। सर्वांना एकदा बाय करा।